मनोरमा साहित्य पुरस्काराचे वितरण माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. अलीकडच्या काळात सोलापूरकरांची साहित्यातील रुची कमी होत असून ती भरून काढण्याचे काम मनोरमा परिवाराकडून होत आहे. ज्यांच्याकडे साहित्याची मक्तेदारी होती ती मोडीत काढण्याचे काम श्रीकांत मोरे या माध्यमातून करीत असल्याचे गौरवोद्गार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काढले. शिवछत्रपती रंगभवन येथे मनोरमा सोशल फाउंडेशन संचलित मनोरमा साहित्य मंडळी मसाप शाखा पश्चिम सोलापूर यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या मनोरमा साहित्य पुरस्कार 2021 चे वितरण माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मसापचे पुणेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, सारथीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, दूरदर्शन मुंबई केंद्राचे माजी सहाय्यक संचालक जयू भाटकर, मनोरमा परिवाराचे प्रमुख श्रीकांत मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे स्वागत मनोरमा साहित्य मंडळीच्या उपाध्यक्षा अस्मिता गायकवाड यांनी तर प्रास्ताविक मनोरमा सखी मंचच्या अध्यक्षा शोभा मोरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ राजशेखर शिंदे यांनी करून दिला. यावेळी मनोरमा बँक साहित्य महर्षी जीवन गौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर द ता भोसले पंढरपूर यांना देऊन गौरविण्यात आले. 51,000 रुपये रोख स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. मनोरमा बँक अमृतवक्ता पुरस्कार ज्येष्ठ निर्माणकार विवेक गळसासी व मनोरमा बँक साहित्य पुरस्कार राज्याचे साखर आयुक्त डॉक्टर शेखर गायकवाड पुणे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. प्रत्येकी 21,000 रुपये रोख सन्मानचिन्ह सन्मानपत्र व शाल असे या पुरस्काराचे स्वरूप होते. मनोरमा साहित्य पुरस्कार संगमेश्वर महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर सुहास पुजारी व ज्येष्ठ नाट्यकलावंत शशिकांत लवणीस यांना तर मनोरमा मल्टीस्टेट पुरस्कृत मनोरमा साहित्य पुरस्कार वंदना कुलकर्णी सोलापूर व विष्णू पावले सांगली यांना देण्यात आला. तसेच कैलासवासी नागेश सरवसे साहित्य पत्रकार पुरस्कार रेणुका बुधारम सोलापूर व दागो काळे शेगाव यांना आणि स रा मोरे ग्रंथालयातर्फे देण्यात येणारा मनोरमा साहित्य सेवा पुरस्कार प्रतापसिंह चव्हाण रत्नागिरी आणि हेमकिरण पत्की सोलापूर यांना देऊन सन्मानित करण्यात आले. प्रत्येकी 5,001 रुपये रोख सन्मानपत्र व शाल असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी मनोरमा परिवाराचे श्रीकांत मोरे, पायगुडे, भाटकर, काकडे आदींनी मनोगत व्यक्त करून मनोरमा परिवाराच्या प्रगतीचे कौतुक केले. या कार्यक्रमास नगरसेवक चेतन नरोटे, माजी नगरसेवक मधुकर आठवले, डॉक्टर सुमित मोरे, प्राध्यापक माधव कुलकर्णी, सुहास भोसले, राजेंद्र भोसले, रघुनाथ डोके, अजय मोरे, सुनील पाटील, शिल्पा कुलकर्णी, कमलाकर पुजारी, कविता कुलकर्णी, नीलकंठ करंडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले तर संतोष सरवसे यांनी आभार मानले.